सविनय जय भीम। नवीन वर्षाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा। आज आपण पाहणार आहोत प्रज्ञा सूर्य बुद्धिस्ट कॅलेंडर ॲप कसे डाउनलोड करावे व त्याचा वापर कसा करावा। सर्वात प्रथम आपण गुगल प्ले स्टोअरवर जाऊयात। गुगल प्ले स्टोअरवर गेल्यानंतर प्रज्ञा सूर्य टाईप करूयात। प्रज्ञा सूर्य टाईप केल्यानंतर आपणास प्रज्ञा सूर्य ॲपचे आयकॉन दिसेल। आयकॉनवर आपण क्लिक करूयात। आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपणास प्रज्ञा सूर्य ॲप इन्स्टॉल हे ऑप्शन दिसेल। आपण इन्स्टॉलवर क्लिक करूयात। इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर काही क्षणातच आपलं ॲप डाउनलोड झालेलं असेल। अशा तऱ्हेने प्रज्ञा सूर्य ॲप हे डाउनलोड झालेलं असेल। आता आपण पाहूयात याचा वापर कसा करावा। प्रज्ञा सूर्य ॲपमध्ये जाऊन आपण क्लिक करावं। क्लिक केल्यानंतर आपणास लँडिंग पेज मिळेल। लँडिंग पेजवर आपणास ज्या महिन्यात आपण हे ॲप डाउनलोड केले आहे तो महिना दिसेल। आता आपण पाहूया या ॲपचा वापर कसा करावा। सर्वात प्रथम डाव्या बाजूला डॅशबोर्डचं ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर आपण क्लिक करूया। त्या ऑप्शनमध्ये आपणास वेगळे वेगळे ऑप्शन दिसतील, जसे की धम्मपद, भीमवंदना, संघवंदना, बुद्धवंदना, मंगलराष्ट्रे, मंगलदिन, बुद्धिष्ट उद्योजक फोरम, शेअर आणि अभिप्राय आणि आमच्याबद्दल। आमच्याबद्दलमध्ये तुम्हाला आमच्या ॲपच्या संस्थापकांबद्दल संपूर्ण माहिती मिळेल। शेअर ऑप्शनमध्ये आपण जाऊन सर्वांना, आपल्या मित्रांना, धम्म बांधवांना हे ॲप सोशल माध्यमातून पोहोचवू शकता, जसं यूट्यूब, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम अशा माध्यमातून। त्याच्यानंतर ऑप्शन आहे बुद्धिष्ट उद्योजक फोरम। बुद्धिष्ट उद्योजक फोरममध्ये आपण सर्वजण आपली नोंदणी करणं आवश्यक आहे। यामध्ये आपण उद्योजक असाल किंवा नोकरदार असाल तरीसुद्धा आपण हे ॲप त्यामध्ये ॲपमध्ये संपूर्ण माहिती भरावी। त्याच्यानंतर आपण वरती असणाऱ्या ऑप्शनवर गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींची आपणास माहिती मिळेल, जशी की मंगल राष्ट्रांमध्ये आपले बुद्धिष्ट राष्ट्रे गळतील, मंगल दिन वर्षभरात कोणते आहेत याबद्दल माहिती मिळेल, त्यानंतर बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, धम्मपद ऑप्शनमध्ये आपणास दररोज वेगवेगळी धम्मपदं दिसतील आणि त्यांचे मराठीत अनुवादही दिसतील। त्याच्यानंतर आपणास बाबासाहेबांचे विचार त्याच्या खालोखाल आपणास कबीरांची वाणी असं सर्व असेल। अशा तऱ्हेने आपण ह्या ॲपमधल्या ऑप्शनबद्दल पाहिलं। आता आपण याच्या ॲपच्या पूर्ण दिनदर्शिकेबद्दल माहिती घेऊ। आपणास वेगवेगळे महिने हवे असतील तर आपण त्या महिन्याच्या, जानेवारी महिना असेल समजा, तर त्याच्या बाजूला एक छोटंसं बटन आहे, त्याच्यावर आपण क्लिक करावं। क्लिक केल्यानंतर संपूर्ण 12 महिने आपल्यास दिसतील आणि त्याच्यामध्ये आपणास जो महिना हवा असेल त्या महिन्यावर क्लिक करावं तर त्या महिन्यातले संपूर्ण दिवस आपल्या मोबाईलमध्ये दिसतील। त्यानंतर आपणास दररोजची माहिती हवी असेल, दिनविशेषांची माहिती हवी असेल, तर समजा आज 1 जानेवारी आहे, 1 जानेवारीवर आपण जाऊन क्लिक करावं। 1 जानेवारीवर क्लिक केल्यानंतर आपणास त्या दिवसाबद्दल ऐतिहासिक, धार्मिक सर्व माहिती मिळेल आणि ह्या आपल्या ॲपमध्ये पौर्णिमांची सविस्तर माहिती मिळेल, भगवान बुद्धांच्या आयुष्यातल्या घडामोडींची माहिती मिळेल, त्याचबरोबर सामाजिक चळवळींची माहिती मिळेल। अशा प्रकारे हे ॲप डाउनलोड करावे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावे। धन्यवाद। जय भीम।